नमस्कार, तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. प्रकारे लेखक रमेश वारंग यांनी लिहिलेलं आहे आणि मुलांना सगळे कॅरेक्टर्स खूपच आवडतात आणि चेटकिणीबद्दल त्यांना भीतीही वाटते. पण मग ह्याच्यामध्ये चेटकिण अशी कॉमेडी आहे, थोडं ते बॅलन्स करावं लागतं की मुलांना फार भीती पण नाही आणि फार कॉमेडी पण नाही, असं मधलं कॅरेक्टर ते आहे. मुलं हे कॅरेक्टर करायला मजा येते प्रचंड. मला हे कॅरेक्टर करताना इतकी मजा आली आणि दर वेळेला मला काहीतरी नवीन करावं असं वाटतं. आणि ह्या कॅरेक्टर मुलांना घाबरवायला पण खूप मजा येत असेल. ती खूप खूप आवडतं मला लहान मुलांना घाबरवायला. प्रोफेशनली आर्किटेक्ट आहे आणि जंगल बुक होऊन गेला एक पिक्चर आहे मूवी आणि लोकांना माहिती आहे. बट ऍक्च्युअली जंगल जो कन्सेप्ट किंवा जंगल कन्झर्वेशन जो पार्ट आहे तो कुठेतरी लॅक होतो आहे आता आणि ज्याची काळाची गरज आहे, त्या अनुषंगाने आम्ही हे नाटक त्याचा संकल्पना आम्ही रचली आहे आणि कथा त्याच्याच म्हणजे त्याला त्या स्ट्रीमलाईन करून आपण एक कथा म्हणजे जी ॲडव्हेंचर स्टोरी आहे एका लहान मुलाची त्याच्या आजीचे प्राण वाचवण्यासाठी ती धडपड आहे ती आपण त्या ह्याच्यामध्ये या नाटकामध्ये दाखवली. एक कथा म्हणजे जंगल बुक लोकांना मुली किंवा प्राणी वगैरे ह्या लोकांना डोक्यात बसतो त्या तुम्ही थ्री इफेक्ट वापरलाय, त्यात म्हणजे वेगळं असं त्या लोकांना कसं वेगळं म्हणजे थर्ड डायमेन्शन जो आपण कुठल्याही स्टेजवर बघतो म्हणजे ते बरेच टेक्नॉलॉजीज आपण आता मॉडर्न टेक्नॉलॉजीज आले जसे आपण इम्प्लिमेंटेशन सेटवर अजून केले गेले नाही त्याचंच आम्ही आमचं एक आर्किटेक्चरल विजननी आम्ही असं बोलतोय की तो थर्ड डायमेन्शन किंवा ते मॉडर्न टेक्नॉलॉजी आता आपल्या सेटवर येण्याची गरज आहे. कारण आपण जर मोठ्या ऑपेराज आणि हे बघतो त्याच्यामध्ये बरेच टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन करून ड्रामा केला जातो आणि तो कुठेतरी आपल्यापर्यंत